ग्लॅमर ग्लिट्स ग्रेंजर हे काही असे शब्द आहेत जे आपल्या चित्रपट सृष्टीशी कनेक्टेड आहेत. मोठ्या पडद्यावर झळकायचंय हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. एक वेगळे जादू आणि वेगळंच आकर्षण असतं या चित्रपटांमध्ये. काही चित्रपट आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातात, काही चित्रपट आपले निव्वळ मनोरंजन करतात, काही चित्रपट समाजाचा आरसा बनून आपल्या समोर येतात, तर काही चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतात. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आणि आज मी सन्मान करणार आहे अशाच मजेदार कलाकारांचा ज्यांनी 2019 मध्ये आपले निव्वळ मनोरंजन केले. हो, मग ते पडद्यावरील कलाकार असू देत किंवा पडद्यामागील दिग्गज. चला तर मग वाट कसली बघताय, घेऊन आली आहे थर्ड मज्जा डिजिटल अवॉर्ड चे मजेदार अवॉर्ड. मग सुरू करूया मजेदार अवॉर्ड च्या आपल्या विनर अनाउन्समेंटला. चला तर मग सन्मान करूया मजेदार अवॉर्ड च्या आपल्या पहिल्या कॅटेगरीचा, जी आहे मजेदार आरजे ऑफ द इयर. आरजे हा एक असा व्यक्ती असतो जो कधीच आपल्याला दिसत नाही, फक्त त्याचा आवाज ऐकायला येतो. खूप कठीण असतं अशा वेळी की माणूस दिसत नाही, फक्त तो आपल्या आवाजाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. खूप टॅलेंटेड असतात हे आरजे. कोणत्याही विषय द्या, सगळ्या विषयावर दिल खुलास बोलतात. आणि असाच एक आरजे आहे, तो म्हणजे बिग एफ एम चा आरजे बंड्या. आरजे बंड्या असतो पुण्याला, त्याचा आवाज सगळीकडेच घुमतो. मस्तीखोर, सगळ्यांना हसवत ठेवणारा दिल खुलास असा बंड्या ठरला आहे मज्जा डिजिटल अवॉर्डच्या मजेदार अवॉर्डचा मजेदार आरजे ऑफ द इयर चा मानकरी. चला तर बघूया बंड्या या सगळ्या विषयी नक्की काय बोलतोय. नमस्कार, माझं नाव आहे आरजे बंड्या आणि मी बिग एफ एम मध्ये काम करतो पुण्यात. तुमच्यापैकी काही मंडळींनी मला नक्कीच ऐकलं असेल. मी आज खरंच खूप आनंदात आहे, खरंच खूप खुश आहे आणि मी इट्स मजा .com अख्ख्याच्या अख्ख्या टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण त्यांचा ह्या वर्षी जो तिसरा मजेदार डिजिटल अवॉर्ड हा सोहळा होतोय, त्यात त्यांनी माझी निवड मजेदार आरजे ऑफ द इयर म्हणून केलेली आहे. सो माझ्यासाठी खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मागच्या 12-13 वर्षांपासून मी रेडिओमध्ये काम करतो, एक तपाहून अधिक काळ झालेला आहे. खरं तर आपल्यापैकी अनेक मंडळी पुरस्कारासाठी काम करत नाही, कामाला पुरस्कार मिळावा असं त्यांना मनापासून वाटत असतं आणि त्यापैकीच मी एक आहे. आणि ह्या वर्षीचा तिसरा मजेदार डिजिटल अवॉर्ड सोहळ्यातल्या कॅटेगरीतला जो पुरस्कार आहे मजेदार आरजे ऑफ द इयर हा मला जाहीर झाल्यापासून माझ्या आनंदाला अक्षरशः पारावार नाही आहे. आणि मी आईला पहिला फोन करून सांगितलं तर आईला खरंच खूप छान वाटलं, तिला खूप आनंद झाला. 2020 माझ्या बाबतीत जर एखादी चांगली गोष्ट घडली असेल तर तो हा पुरस्कार आहे. पुन्हा एकदा इट्स मजा .com सगळ्याच्या सगळ्या टीमला मनापासून मी धन्यवाद देतो. खरं तर वर्क फ्रॉम होम आम्ही आत्ताही करतो आहोत, कारण बाहेर आपल्याला पडायचं नाही आहे. आपण ते वाक्य ऐकलेलं आहे आणि ते आपण आपल्या मनात कोरून ठेवलं आहे, जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही. त्यामुळे आम्ही वर्क फ्रॉम होम करतो आहे, अनंत अडचणींचा सामना करतो आहोत. कमर्शियल लाईफमध्ये, व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अप अँड डाऊन्स प्रत्येकाच्याच येत असतात. त्यापैकी एक चॅलेंज म्हणून खरं तर यावर्षी आम्ही सगळ्यांनी हे स्वीकारलं. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की लॉकडाऊन झाल्यापासून सुद्धा आमच्या कामात कुठेही खंड पडला नाही. लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी पसरवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि तोही आमचा प्रयत्न अजूनही सुरू आहे, जोपर्यंत हे संकट आपल्यावरनं जात नाही, दूर होत नाही. पण मला खरंच खूप छान वाटतंय, म्हणजे मी असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या वाढत्या पोटावर पाय देण्यासारखे की मला खरंच शब्द सुचत नाही आहेत, पण मला खरंच खूप खूप आनंद झालेला आहे. 2020 अर्थात 2020 शेवटाला जेव्हा मला कळलं की तुम्हाला या वर्षीचा मजेदार आरजे ऑफ द इयर पुरस्कार मिळतोय, तर माझ्या या वर्षाचा शेवट तर गोड झाला आहे. पण 2021 या वर्षाची सुरुवात सुद्धा खूप खूप जास्त माझी आनंदी होणार आहे. बरं, हा पुरस्कार म्हणजे कामाची पावती आहे, पण वाढलेली जबाबदारी आहे असं समजून मी आणखीन चांगलं काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करीन. 2020 आपल्या सगळ्यांच्याच सहनशीलतेचा कस लागलेला आहे. आपण सगळे वाट पाहतो की लस कधी येईल, तर मला असं वाटतं 2020 निश्चितच लस येईल आणि आपण या महामारीतनं मुक्त होऊ आणि मला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसोबत स्टुडिओतनं संवाद साधता येईल. आणि काय म्हणजे खरं तर व्यक्त हो खरंच कळत नाही आहे. पुरस्कार मिळत असतात, पण काही पुरस्कारांची मजा काही औरच असते, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. असा आनंद मला यावर्षी इट्स मजा .com दिलेला आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद म्हणतो आणि आपल्या सगळ्यांना येणारं वर्ष सुखा समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा
खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम ठेवा, असाच लोभ असू द्या. नम्रपणे मी या पुरस्काराचा स्वीकार करतो. धन्यवाद. बंड्या, तुलाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. मजेदार अवॉर्ड ची पुढची कॅटेगरी घेऊन येते मी लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून टू इट्स मज्जा.com. आणि जसं तुम्हाला माहितच आहे, बघतोस काय, क्लिक कर.